नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा हरियाणाचे मुख्यमंत्री होणार। नायब सिंह सैनी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार। हरियाणात सैनींच्या माध्यमातून भाजपचं दुसऱ्यांदा सरकार। जम्मू काश्मीरमध्ये नवं सरकार स्थापन। ओमर अब्दुल्लांनी घेतली जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांची शपथ। मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ। कलम 370 हटवल्यानंतर ओमर अब्दुल्ला ठरले जम्मू काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री। भारत कॅनडा संबंध अधिक चिघळले। कॅनडाच्या पंतप्रधानांचा भारतावर गंभीर आरोप। नागरिकांविरोधात छुप्या कारवाया करत असल्याचा आरोप। केंद्र सरकारचं कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट। महागाई भत्त्यात 3% वाढीचा निर्णय। सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53%। रायगडमध्ये महायुतीमधील बेबनाव कायम। शिवसेनेचे सुनील तटकरे यांच्यावर नाराजी। कर्जची जागा ठरतोय कळीचा मुद्दा। विधानसभा निवडणुकीसाठी रायगड पोलीस सज्ज। 2600 पोलीस कर्मचाऱ्यांसह 500 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई होणार। रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघात भाजपने जनसंपर्क कार्यालय उघडलं। महायुतीमधून रवी राणांना आव्हान। भाजपचे तुषार भारती यांनी रवी राणांचं टेन्शन वाढवलं। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग। खराब हवामानाचा राजीव कुमार यांना बसला फटका। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी चाकणकरांनी फेरनिवड झाल्यानंतर राष्ट्रवादीतच नाराजी नाट्य। योग्य मान्य द्या। पक्षातील इतर महिलांनाही योग्य मान्य द्या। रुपाली ठोंबरेंची मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्याची भाजपची तयारी अंतिम टप्प्यात। जाहीरनाम्याऐवजी अंमलबजावणी आराखडा असं स्वरूप करण्याचा भाजपचा निर्णय। सोलापूर शहर मध्यमधून काँग्रेसचे फिरदोस पटेल इच्छुक। सोलापूर शहर मध्यमधून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व द्यावं। माजी नगरसेवक फिरदोस पटेल यांची मागणी। राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही। महाराष्ट्र महायुती सरकारला माफ करणार नाही। काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा सरकारवर निशाणा। अजित पवार यांच्या आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट। आमदार बबनदादा शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट। भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। धारावीमधील 4 जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा। पवारांच्या राष्ट्रवादीत विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी। भूम परंडा वाशी तुळजापूर आणि कळंब धाराशिववर दावा। खडकवासल्याच्या उमेदवारीवरून भाजपमध्येच रस्सीखेच। माजी नगरसेविका मंजुषा नागपुरे निवडणूक लढण्यास इच्छुक। मंजुषा नागपुरेंनी वरिष्ठांकडे व्यक्त केली उमेदवारीची इच्छा। राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर जिल्ह्यातील सर्व जागा लढवणार। सोलापूरसह रासप राज्यातील 288 विधानसभा जागा लढवणार। पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर यांची माहिती। माढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी हालचालींना वेग। नगराध्यक्ष मीनल साठेंनी घेतली शरद पवारांची भेट। मीनल साठे माढामधून निवडणूक लढण्यास इच्छुक। वाशिमच्या रिसोड ते कंकरवाडी रस्त्यावर जीवघेणे खड्डे। खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल झाल्याने अपघाताची शक्यता। मागील 15 ते 20 वर्षांपासून रस्त्याचं काम रखडल्याने ग्रामस्थांचा संताप। भाजपचे नाराज नेते संजय काकडे आज देवेंद्र फडणवीसांना भेटणार। संजय काकडे मुंबईत घेणार फडणवीसांची भेट। काही दिवसांपूर्वी संजय काकडे हाती तुतारी घेणार अशी होती चर्चा। खासदार अनिल देसाईंच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे। उच्च न्यायालयाने तांत्रिक कारणास्तव याचिका फेटाळली। बेलापूर मतदारसंघासाठी माजी आमदार संदीप नाईक आग्रही। काहीही झालं तरी बेलापूर मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार। संदीप नाईकांनी दिले उमेदवारीचे संकेत। महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे 250 कर्मचारी सामूहिक रजेवर। परळीच्या शाखा व्यवस्थापकाला मारहाण केल्याचा निषेध। आरोपीवर कडक कारवाईची मागणी। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।